कुंभमेळा किंवा इतर कोणत्याही धार्मिक कार्यासाठी न्यायालयाच्या पूर्वपरवानगीशिवाय गंगापूर धरणातून पाणी सोडू नये असे स्पष्ट आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिले आहेत. त्याचबरोबर येत्या 2 आठवड्यात वॉटर पॉलिसी तयार करा आणि वॉटर सोर्स अथॉरिटीचे नियम केव्हापासून अंमलात आणणार याबाबत कृषी विभाग सचिवांना प्रतिज्ञापत्र सादर करा असे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिले. राज्यात भीषण दुष्काळ पडला असताना सर्वोच्च न्यायालयाच्या आणि घटनेच्या विरोधात पाणी सोडलंच कसं अशी नाराजी देखील न्यायालयानं व्यक्त केली आहे. कुंभमेळ्यासंदर्भातील याचिकेवरील पुढील सुनावणी आता 21 फेब्रुवारीला होणार आहे. मंजुरीसाठी येणार आहे. या धोरणात सौर ऊर्जेचा वापर वाढवण्यावर आणि निर्मितीवर भर देण्यात आला आहे. यापुढे नवीन इमारती बांधताना इमारतींवर सौर ऊर्जेवर आधारित वॉटर हीटर पॅनल बसवणं बंधनकारक असणार आहे. अपारंपरिक ऊर्जा धोरणाची येत्या 5 वर्षात अंमलबजावणी करण्यासाठी 2,681 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. जलसंधारण महामंडळाला मुदतवाढ देण्यासंदर्भात जलसंधारण विभागानं मुख्यमंत्र्यांना फाईल पाठवली होती. महामंडळाला मुदतवाढ आणि निधीची मागणी करणारी ही फाईल फडणवीसांनी लाल शेरा मारून पंकजा मुंडे यांच्या विभागाकडे परत पाठवली आहे. त्यामुळे आता जलसंधारण महामंडळाचं भवितव्य अंधारात असल्याचं बोललं जात आहे. नांदेड जिल्ह्यात सर्व स्तरावरती आपणच वरचढ असल्याचं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी पुन्हा एकदा सिद्ध केलंय. साखर कारखान्याच्या निवडणुकीत चव्हाणांना शह देण्याचा सर्व पक्षांचा प्रयत्न चव्हाणांनी तितक्याच ताकदीनं हाणून पाडला. चव्हाणांनी स्थापन केलेल्या भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी अशोक चव्हाणांविरोधात सेना भाजप राष्ट्रवादी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं महाआघाडीची स्थापना केली होती. मात्र सर्वच्या सर्व 20 जागांवर चव्हाणांच्या पॅनलचे उमेदवार खरघोस मतांनी विजयी झाले. सिंधुदुर्गामध्ये राणे विरुद्ध केसरकर संघर्ष शिगेला पोहोचलाय. पालकमंत्री असलेल्या दीपक केसरकर यांच्या विरोधात काँग्रेसनं आंदोलन छेडलं आहे. केसरकरांनी आश्वासनांची पूर्तता केली नाही त्यामुळे जिल्ह्याचा विकास ठप्प झाल्याचा आरोप करत नितेश आणि निलेश राणे यांनी आंदोलन पुकारलंय. केसरकरांचा बालेकिल्ला असलेल्या सावंतवाडीमध्ये काँग्रेसचे शेकडो कार्यकर्ते जमल्यामुळे वातावरण तणावपूर्ण झालंय. या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. तसंच जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश देण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असलेल्या साताऱ्याच्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत एकमेव विरोधी संचालक असलेले काँग्रेसचे आमदार जयकुमार गोरे यांनी बँकेच्या कारभाराविरोधात आंदोलनाला सुरुवात केली आहे. जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीच्या अगोदर विषयांची टिप्पणी 7 दिवस आधी मिळावी, कर्जमंजूरचे अधिकार कार्यकारी समितीला नव्हे तर संचालक मंडळाला देण्यात यावेत या 2 प्रमुख मागण्यांसह बँकेतील इतर गैरकारभाराबाबत आमदार जयकुमार गोरे यांनी बेमुदत उपोषण सुरू केलं आहे. बारामती येथील एमआयडीसीच्या परिसरात असलेल्या कंपन्यांमध्ये स्थानिक भूमिपुत्रांना नोकऱ्या मिळाव्यात या मागणीसाठी 21 युवकांनी बारामतीमध्ये आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. एमआयडीसीसाठी शेतजमीन संपादित करताना शेतकऱ्यांच्या मुलांना नोकरी दिली जाईल असं आश्वासन देण्यात आलं होतं. मात्र स्थानिक भूमिपुत्रांना नोकरीत सामावून न घेता परप्रांतीयांची भरती करण्यात आली त्यामुळे येथील भूमिपुत्रांनी हे आंदोलन पुकारलं आहे. ज्येष्ठ पत्रकार अरुण टिकेकर यांचं निधन आज मुंबईत राहत्या घरी झालं. 71व्या वर्षी श्वसनाच्या विकारानं त्यांचं निधन झालं. आपल्या 10 वर्षांच्या कारकिर्दीत लोकसत्ता या दैनिकाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवणारे कल्पक संपादक म्हणून सर्वसामान्य वाचकांना अरुण टिकेकर हे नाव माहिती आहे. पण याव्यतिरिक्त इंग्रजी साहित्याचे अभ्यासक आणि अध्यापक तसंच 19व्या शतकातील महाराष्ट्राच्या इतिहासाचे अभ्यासक म्हणूनही त्यांचं नाव आदरानं घेतलं जातं. मुंबई विद्यापीठाच्या इतिहासाचे साक्षीदार असलेले अरुण टिकेकर यांनी अतिशय कृतज्ञतापूर्वक या ग्रंथाचं लेखन केलंय. घाटकोपर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व्यंकट पाटील यांच्या घर हरवलेला पोलीस या कथासंग्रहाचं आणि घात या पुस्तकाच्या 3र्या आवृत्तीचं प्रकाशन मुंबई पोलीस आयुक्त अहमद जावेद, सह पोलीस आयुक्त देवेन भारती, ज्येष्ठ कवी अशोक बागवे यांच्या हस्ते करण्यात आलं. या कथासंग्रहात 15 विविध विनोदी सत्यकथा निवडण्यात आल्या. बीडीडी चाळ पुनर्विकास मुद्द्यावरून सरकार आणि रहिवासी संघटना यात विरोध सुरू झाला. मात्र वास्तविक या भागात राहणारे रहिवाशांना पुनर्विकास हवाय आणि तोही लवकरात लवकर 6 महिन्यांच्या आतमध्ये नवी घरं आम्हाला मिळावीत अशी मागणी बीडीडी चाळीतील नागरिक करत आहेत. संघ कार्यालय परिसरातील मंदिर चोरी प्रकरणाची नागपूर पोलिसांनी गंभीर दखल घेतली आहे. नागपूरचे पोलीस आयुक्त शारदा प्रसाद यादव संघ मुख्यालयात दाखल झाले. सुमारे 1/2 तास चाललेल्या बैठकीत त्यांनी सुरक्षेचा आढावा घेतला.
तसंच तैनात पोलिसांची त्यांनी झाडाझडती घेतली. संघ मुख्यालयाच्या सुरक्षा भिंतीला लागून असलेल्या दोन मंदिरांमध्ये एकाच रात्री चोरी झाली होती. औरंगाबादच्या सिद्धार्थ प्राणी संग्रहालयातील वाघाचा मृत्यू झालाय. गुड्डू नावाच्या या वाघाचं वय 19 वर्ष होतं. या वाघाच्या मृत्यूचं कारण स्पष्ट आहे. दरम्यान वाघाचं आयुष्य 20 वर्ष असल्याचं प्राणी संग्रहालयातील अधिकारी सांगतायत. वयोमानामुळे वाघाचा मृत्यू झाल्याचं अधिकारी सांगतायत. मात्र वनाधिकाऱ्यांनी हेळसांड केल्यानंच वाघाचा मृत्यू झाल्याचा आरोप उपमहापौरांनी केलाय. पोस्टमार्टम नंतरच वाघाच्या मृत्यूचं कारण स्पष्ट होईल. साहित्य संमेलन समजून घेण्याचा मोह वैद्यकीय शाखेच्या मुलांनाही आवरता आला नाही. नेपाळहून आलेल्या विद्यार्थी यंदाच्या साहित्य संमेलनात सहभागी झाले. या संमेलनामध्ये नक्की काय काय होतं आणि काय काय शिकायला मिळतं याचा अभ्यास या विद्यार्थ्यांनी केला. मुंबईमध्ये अज्ञात पॅराग्लायडर्स दिसल्याचा दावा केला गेलाय. पवनहंस या हेलिकॉप्टर कंपनीचे एक पायलट कॅप्टन आर एस नंदल यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली आहे. ही 13 जानेवारीची घटना आहे. सकाळी 9:30 सुमारास नंदल यांनी जुहू विमानतळावरील ओएनजीसीच्या हेलिपॅडवरून उड्डाण केलं. ते बॉम्बे हायकडे निघाले होते. त्यावेळी त्यांना आकाशात 6 पॅराग्लायडर्स दिसले. त्यांच्याकडे निळ्या आणि पांढऱ्या रंगाचे अर्धगोलाकार पॅराशूट्स होते. वायव्य दिशेकडून दक्षिणेच्या दिशेनं ते उडत असल्याचं निरीक्षणही नंदल यांनी नोंदवलंय. या संदर्भात पोलीस अधिक तपास करत आहेत. नाशिकच्या करन्सी नोट प्रेसमध्ये अजून एक घोटाळा समोर आलाय. महात्मा गांधी यांची प्रतिमा असलेल्या वॉटरमार्क उलटा छापल्यानं कोट्यवधी रुपये किमतीचा पेपर अक्षरशः जाळून टाकण्यात आलाय. कुणालाही समजू नये म्हणून प्रेसच्या आवारात खड्डा करून हे कृत्य करण्यात आलं असा आरोप माजी सचिवांनी केलाय. या प्रकरणी 3 कर्मचाऱ्यांना निलंबित आणि 6 कर्मचाऱ्यांना नोटीस देण्यात आली आहे. तलावात बुडणाऱ्या 4 मित्रांना वाचवणाऱ्या नागपूरच्या गौरव सहस्रबुद्धे या 16 वर्षाच्या मुलाची केंद्र सरकारतर्फे मरणोपरांत शौर्य पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. अतिशय प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या या पुरस्काराची घोषणा काल दिल्लीत करण्यात आली. पुरस्काराची घोषणा झाल्यावर गौरवच्या घरी जणू दिवाळी साजरी करण्यात आली. कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजीमध्ये दंगल काबूचं मॉग ड्रिल घेत असताना अश्रुधुराच्या नळकांडीचा स्फोट होऊन अपघात झाला. या अपघातात 4 जण गंभीर जखमी झाले. या सगळ्यांवर उपचार सुरू आहेत. इचलकरंजी शहरातील लिंबू चौकमध्ये हे प्रात्यक्षिक सुरू होतं. या परिसरात शिवाजीनगर पोलिसांनी सोमवारी संध्याकाळी दंगल काबूचं मॉक ड्रिल घेतलं. यावेळी पोलिसांनी समोरून येणाऱ्या नागरिकांच्या दिशेनं अश्रुधुराच्या 2 नळकांड्या फेकल्या. त्यावेळी 1 नळकांडी फुटली आणि त्यात ही दुर्घटना घडली. देहदान चळवळीला सरकारी लाल फितीच्या कारभारामुळे अडथळे येत असले तरी दुसरीकडे वसईतील आगाशी गावातल्या एकाच कुटुंबातील 80 सदस्यांनी देहदान आणि अवयवदान करण्याचा निर्णय घेतलाय. या कुटुंबातील 80 वर्षांच्या कुटुंब प्रमुखापासून अगदी युवा पिढीच्या प्रतिनिधींनीही सामाजिक बांधिलकीची भावना ठेवून देहदानाचा निर्णय घेतल्यानं या चळवळीला बळ मिळालंय. देहदानाचे फॉर्म भरण्याची प्रक्रिया त्यांनी सुरू केली आहे. आठ महिने खेळ लावायचा तर 60 लाखांचा खर्च येतो. त्यातले 6 लाख रुपये महाराष्ट्र सरकार प्रत्येक फळ मालकाला देत होतं. पण गेल्या 3-4 वर्षात ही मदत सरकारनं बंद केली आहे. त्यामुळे सावकारी कर्जावर तमाशा जिवंत ठेवण्याची वेळ आली आहे. ही खंत आहे ज्येष्ठ तमाशा कलावंत मंगला बनसोडे यांची. ट्रेकिंग सायकलिंगची आवड असलेल्या पनवेलच्या प्रिन्सिले या मुलीनं पनवेल ते कन्याकुमारी 1800 किलोमीटरचं अंतर सायकलवरून अवघ्या 19 दिवसात पार केलंय. याआधी तिनं मनाली ते खारदुंग, पनवेल ते कोणार्क असा 2000 किलोमीटरचा प्रवास सायकलिंगद्वारे पूर्ण केलाय. पनवेल ते कन्याकुमारी हा प्रवास एकटीनं सायकलवर पूर्ण केला, त्यामुळे तिचं सर्वत्र कौतुक होत आहे. ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणी कॉर्पोरेट लॉयर जान्हवी गडकर यांचं ड्रायव्हिंग लायसन्स कायमस्वरूपी जप्त करण्यात आलंय. सोमवारी वडाळा आरटीओनं ही कारवाई केली आहे. गेल्या वर्षी 14 सप्टेंबर रोजी गडकर यांना कारणे दाखवा नोटीस बजावत त्यांचं लायसन्स जप्त केलं होतं. याविरोधात गडकर यांनी कोर्टात धाव घेतली होती. आरटीओनं लायसन्स जप्त करण्याचे आदेश फेरविचारार्थ पाठवले होते. मात्र 2 वेळा संधी देऊनही गडकर सुनावणीला आल्या नाहीत. त्यामुळे लायसन्स कायमस्वरूपी जप्त करण्यात आल्याचं आरटीओनं म्हटलंय.
पुण्यातल्या कोथरूडमध्ये बिग बाजारच्या पार्किंगमध्ये गोळीबार झालाय. सोमवारी रात्री गोल्ड जिमचे मालक शकील विजापुरे यांच्यावरती दोन गोळ्या झाडण्यात आल्या. एका बाईकवरून आलेल्या व्यक्तीनं हा गोळीबार केला. हा सर्व थरार सीसीटीव्हीत कैद झालाय. बाजारच्या इमारतीमध्ये तिसऱ्या मजल्यावर विजापुरे यांचं गोल्ड जिम आहे. रात्री ते जिममधून पार्किंगमध्ये आले आणि आपल्या गाडीत बसले. तिथून बाहेर पडत असताना एकानं त्यांच्या दिशेनं दोन गोळ्या झाडल्या. सुदैवानं दोन्ही गोळ्या गाडीच्या काचेवर लागल्यानं शकील आणि चालक बचावले. या प्रकरणी अभिरुची पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हैदराबाद सेंट्रल युनिव्हर्सिटीतल्या दलित विद्यार्थ्याच्या आत्महत्येला आता राजकीय रंग चढला आहे. रोहित वेमुला या विद्यार्थ्यानं गळफास लावून आत्महत्या केली होती. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी हैदराबादमध्ये दाखल झालेत. केंद्रीय विद्यापीठात जाऊन ते आंदोलक विद्यार्थ्यांशी चर्चा करतायत. या प्रकरणात केंद्रीय मंत्री आणि हैदराबादचे भाजप खासदार बंडारू दत्तात्रय यांच्यावर अॅट्रॉसिटी आणि आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान हैदराबादच्या आंदोलनाचं लोण देशभरात पोहोचलंय. पुण्यामध्ये FTIIमध्ये बंडारू दत्तात्रय यांची राजीनाम्याची मागणी करत विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं. गेल्या अनेक महिन्यांपासून FTIIमध्ये आंदोलन सुरू आहे, मात्र आता नव्या कारणामुळे पुन्हा विद्यार्थी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. मुंबई विद्यापीठातही दलित विद्यार्थ्याच्या आत्महत्येविरोधात निदर्शनं झाली आहेत. हैदराबाद विद्यापीठाच्या एका विद्यार्थ्याच्या आत्महत्येनंतर संपूर्ण देशात आगडोंब उसळला असताना नागपुरात दलित संघटनांनी आंदोलन केलं. शहराच्या संविधान चौकातील आंदोलनात दलित विद्यार्थी आणि विविध संघटनांचे नेते कार्यकर्ते उपस्थित होते. हैदराबाद विद्यापीठात शिकत असलेल्या रोहित वेमुला नावाच्या विद्यार्थ्यानं आत्महत्या केली नसून त्याचा खून झाल्याचा आरोप करत आंदोलनकर्त्यांनी या प्रकरणात न्यायाची मागणी केली आहे. आपल्या मागण्या मान्य नाही झाल्या तर आपण नागपूर ते हैदराबाद पदयात्रा काढणार असल्याचा इशारा त्यांनी दिला. जिल्ह्यात दारूबंदी व्हावी या मागणीसाठी अहमदनगर जिल्हा दारूबंदी आंदोलनाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनामध्ये संपूर्ण जिल्ह्यातील महिला तसंच तरुण पिढी सहभागी झाली. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करून सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. दारूमुळे जनतेचं मानसिक आणि शारीरिक आरोग्य धोक्यात आलंय, तसंच गुन्हेगारी आणि कौटुंबिक हिंसाचार वाढलेत असं सांगत अहमदनगर जिल्हा दारूमुक्त व्हावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. 29 मे 1929 रोजी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील पात्रुडा इथे बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक तयार करावं अशी मागणी माजी केंद्रीय मंत्री मुकुल वासनिक यांनी केली आहे. बाबासाहेब आंबेडकर यांचं 125वं जयंती वर्ष काँग्रेसच्या वतीनं साजरं करण्यात येत आहे. त्यानिमित्त पात्रुडा इथे काँग्रेसच्या वतीनं चेतना मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मदिन तसंच शिवसेना सुवर्ण महोत्सवी वर्षाचं औचित्य साधत जोगेश्वर इथे आमदार आणि मंत्री रवींद्र वायकर यांनी 15 ते 24 जानेवारीपर्यंत विविध महोत्सवाचं आयोजन जोगेश्वरीमध्ये केलं. यातल्याच क्रीडा महोत्सवाचं उद्घाटन शिवसेना युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या हस्ते झालं. या क्रीडा महोत्सवात आंतरशालेय तसंच महाविद्यालयीन अशा दोन स्तरांवरती स्पर्धा होणार आहे. इंग्रजी येत नसेल तर यापुढे ब्रिटनमध्ये राहणं कठीण जाणार आहे. इंग्रजी परीक्षेत नापास होणाऱ्यांना मायदेशात परत धाडण्यात येणार असल्याचं युकेचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांनी म्हटलंय. या देशात राहायचं असेल तर इंग्रजी यावंच लागेल अशा स्पष्ट शब्दात त्यांनी हा निर्णय जाहीर केला आहे. याचा फटका ब्रिटनमध्ये स्थलांतरित झालेल्या सर्वांनाच बसणार आहे. तरी मुख्यतः मुस्लिम महिलांना हा प्रश्न अधिक भेडसावणार असल्याचं मानलं जात आहे. लग्न करून देशात आल्यानंतर 2.5 वर्षांच्या कालावधीत इंग्रजी शिकणं बंधनकारक आहे. विशेष म्हणजे ब्रिटनमध्ये जन्माला आलेलं मूल आणि त्याचे वडील ब्रिटनमध्ये राहू शकतील, मात्र या घरातल्या महिलेला देश सोडावा लागेल. जगातील सर्वात वृद्ध माणसाचं जपानच्या टोकियोमध्ये निधन झालंय. 112व्या वर्षी कोविडे यांचं निधन झालं. हृदयविकाराच्या झटक्यानं त्यांचा मृत्यू झाला. जपानमधील एका हॉस्पिटलमध्ये त्यांचा मृत्यू झाला. गिनीज बुकात त्यांचं नावही नोंदवलं गेलं होतं. राईट बंधूंनी विमानाचा शोध लावल्यानंतर 1 महिन्याने त्यांचा जन्म झाला होता. पेशानं टेलर असलेल्या कोविडे यांचा जन्म 13 मार्च 1903 मध्ये झाला. कामाचा ताण कमी घ्या आणि आपलं जीवन आनंदानं जगा हा त्यांच्या जगण्याचा भांडा होता. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.